या ठिकाणी तोरणा आणि राजगडचे खंडे कार्यकर्ते अतिशय उत्साहात फायनल मध्ये आपले झेंडे फडकवताना सुनील भाऊ मुंगसे यांचा उत्साह, जीवन अप्पा केदारी यांचे शब्द, मयूर भाऊ मुंगसे यांची अप्रतिम गोलंदाजी आणि यष्टिरक्षण, मंगेश शिंदे यांची गोलंदाजी, गणेश शिंदे यांचे धारदार तलवार यांची अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी, या जोरावर हे दोन्ही संघ फायनलच्या सामन्यापर्यंत पोहोचलेले आहेत. उत्साह दिसून येतोय गणपत भाऊ मुंगसे तोरणाचा झेंडा फडकवताना. रासेगाव आणि आरपीएलचे आधारस्तंभ गणपत भाऊ मुंगसे यांनी आपलं तोरणाला समर्थन दाखवलेले. पाहूया यंदाच्या वर्षी तोरणा, मयूर भाऊ मुंगसे आणि जीवन अप्पा यांची टीम स्वराज्याचं तोरण बांधतीये का की राजगडावर चा राजा गणेश मुंगसे यांची टीम होतीये. हे पाहण्याची उत्सुकता आता सर्व आरपीएलच्या कमिटीला आणि आरपीएलच्या सगळ्या खेळाडूंना लागलेली आहे. या ठिकाणी आरपीएलचं तिसरं पर्व समाप्त होत असताना फायनल मधले हे दोन संघ यांनी आता कंबर कसली आहे आणि तोरणा आपलं क्षेत्र रक्षणासाठी आता फील्डवर क्षेत्ररक्षण सज्ज करण्यासाठी तयारीत आहे. मयूर मुंगसे आणि जीवन अप्पा केदारी आपण यूट्यूब लाईव्ह वर पाहू शकता. आपल्या संघाची स्ट्रॅटेजी बनवताना, प्लॅन बनवताना आपल्याला दिसता येते. तसेच गणेश मुंगसे आपले शस्त्रास्त्र धारदार करताना, लक्ष्मण शिंदे, राम, तसेच निलेश अण्णा डावरे, रवी, विशाल भाऊ गोडके आणि उत्कृष्ट बॉलर मंगेश भाऊ शिंदे, तसेच आपले ठाकर वस्तीतील कार्यकर्ते बळू यांनी सर्वांनी उत्तम असं प्रदर्शन केले या ठिकाणी आणि आपल्या संघाला फायनल पर्यंत पोहोचवलेलं आहे. मयूर भाऊ मुंगसे, जीवन अप्पा केदारी, रुद्र शिंदे, सौरभ डावरे, सुखदेव केदारी याच ठिकाणी तोरणाचे इतर गोलंदाज आणि फलंदाज, यष्टिरक्षक, क्षेत्ररक्षक सर्वजण सज्ज. या सिल्वर क्रिकेट अकॅडमीच्या स्टेडियमच्या बाउंड्रीवर तोरणाचा झेंडा फडकताना आपल्याला दिसतोय. तसेच एक बाजूला आपल्याला राजगडचा झेंडा फडकताना दिसतोय. मयूर भाऊ मुंगसे बॉल कुठे ठेवलेले आहेत? मयूर भाऊ मुंगसे अनाउन्समेंट कडे लक्ष द्या, बॉल कुठे ठेवलेले आहेत एकदा सांगा. अतिशय झुंजार अशी खेळी करून फायनलच्या सामन्यात प्रवेश केलेला आहे या संघाने. सलामीचे फलंदाज या ठिकाणी लक्ष्मण शिंदे आणि रवी दोघेही ग्राउंडवर सज्ज असताना, तोरणा यांचं क्षेत्ररक्षण सज्ज असताना हा सामना सुरू होतोय. तोरणा यांनी सम्राट मुंगसे जिथे कुठे असाल माईकशी संपर्क साधायचा आहे. सम्राट मुंगसे, सम्राट मुंगसे ग्राउंड कमिटीशी आपण संपर्क साधावा. फायनलच्या सामन्याला सुरुवात होती या ठिकाणी. शेवटचा फायनलचा सामना, सहा षटकांचा राहील. पहिला चेंडू फायनलचा या ठिकाणी बीट केले परंतु लेग बायच्या स्वरूपात एक धाव नक्कीच भेटेल. रुद्र शिंदे स्वतःसाठी पहिलं आणि या आरपीएलच्या फायनलमध्ये आपल्या तोरणा इलेव्हन साठी पहिलं षटक घेऊन आलेले आहेत रुद्र शिंदे. पाहूया रुद्र शिंदे यांचा रुद्र अवतार पाहायला मिळतोय का आपल्याला या सामन्यात. आपल्याला आता जॉईन करतायत कर्पे साहेब.
मेगा फायनल ग्रँड फिनाली शुभम केदारी सर तुम्ही मैदानावरती पाहू शकता. एक अप्रतिम बिग मॅच बिग फाईट दोन संघांमध्ये आहे. इथे मैदानावरती जर पाहिलं तर निश्चित स्वरूपात आतादडीचा सामना असणार आहे. एका बाजूने तोरणा तर दुसऱ्या बाजूने राजगड, एका बाजूने स्वराज्याची राजधानी तर दुसऱ्या बाजूने जिथपासनं मैदानावरती छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेचं तोरण बांधलं तो तोरणा किल्ला एका बाजूने तोरणा राजगड. स्पर्धेला सुरुवात, सामन्याला सुरुवात. इथे सुद्धा एकदा सुंदर फटका आहे, तिथे चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. चौकार, चार धावा, चार धावेने धावफलक देखील मात्र मैदानावरती तिथे वाढणार आहे. धावफलकावरती आकडे बदलले जात आहेत. स्कोर गार्डवरती धावा जर पाहिल्या तर तिथे दोन मिनिट पंच दोन मिनिट सामना थांबवायचा आहे. दोन मिनिटांसाठी सामना थांबवायचा आहे. स्कोर बुक लिहिण्यासाठी कोणाला तरी पाठवायचंय त्वरित. इथं इथं स्कोरबुक लिहिण्यासाठी पटकन त्वरित कुणाला तरी पाठवायचंय. फायनलचा सामना आहे. इथं एकाही रनाची जर चूक झाली तर कॉमेंटेटर कमिटी त्यासाठी जबाबदार नसेल आणि अंपायर्स थोड्या वेळासाठी फक्त सामना थांबवा. मोलाचं सहकार्य आम्हाला लाभावं. दोन मिनिटं थांबायचं. फक्त स्कोरबोर्ड लिहिला गेलेला नाहीये त्यासाठी क्षमस्व. निखिल डावरे आपल्याला जॉईन करते. तिथं एक मिनिट फक्त थांबायचे. किती बॉल किती रन झालेत एकदा सांगा व्यवस्थित. टोटल 9 रन झालेले आहेत या ठिकाणी. 3 चेंडू झालेले आहेत आणि 2 बाउंड्री आणि 1 सिंगल रन या ठिकाणी काढण्यात आलेली आहे. 2 चौकार रवीचे, म्हणजे रवीचे झालेत 8 रन. 3 बॉल 9 रन झालेले आहेत. 9 धावा धावफलकावरती. धावफलकावरती जर धावा जर पाहिल्या तर इथे एकेरी अंकाचा शेवटचा अंक 9 धावा धावफलकावरती. सुंदर फटका, तिथं शॉर्ट बॅक फॉट पॉइंटला गॅप शोधलाय. चेंडू जाईल की नाही सीमारेषेच्या बाहेर. इथे जाऊन पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर. एल चौकार, चार धावा. चौकारांची हॅट्रिक, चौकाराची हॅट्रिक इथे मात्र मैदानावरती फलंदाज रवीनं पूर्ण केली आहे. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिल्या तर तिथे 13 धावा धावफलकावरती. संघर्ष फार मोठ्या प्रमाणावरती केला जातोय मैदानावरती. संघर्ष काय असतो ना, निश्चित स्वरूपात अगदी बाजी प्रभू देशपांडेंनी पावनखिंडीमध्ये केलेला पराक्रम आणि त्यांचा संघर्ष, अगदी त्याच पद्धतीचा संघर्ष इथे मात्र मैदानावरती करावा लागणार आहे. रडल्यानं बिघडलेलं नशीब बदलत नाही, रडल्यानं बिघडलेलं नशीब बदलत नाही. जग जिंकण्याची हिंमत ठेवा. एकदा हरल्याने कोणी फकीर होत नाही आणि एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर होत नाही. वा 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 वा. यावेळेस इथे सुंदर फटका, शॉर्ट बॅकवर्ड फॉल्टला कमालीचा कॅच, गुड कॅच, कॅच ऑफ द टूर्नामेंट. इथे अप्रतिम जैल, विकेटचं पतन, धक्का क्रमांक पहिला इथे राजगड 11 संघाला. पुन्हा एकदा इथे मात्र गणेश नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होईल. तिची स्वरूपात इथे संघर्ष मोठा करावा लागणार आहे. जितना बडा संघर्ष उतनी बडी जीत कामयाब होगी. क्रिकेट खेळताना कधी स्वतःवरती गर्व करू नका. निश्चित स्वरूपात स्वतःचं शामपण कधी संघामध्ये दाखवू नका. कारण तुमच्या अडचणीच्या काळामध्ये संघ तुम्हाला साथ देत असतो. निश्चित स्वरूपात संघाच्या अडचणीच्या काळात तुम्ही संघाला साथ देणं शुभम सर गरजेचं असतं. मैदानावरती जर पाहिलं तर एका बाजूने गणेश, दुसऱ्या बाजूने लखन, ह्या जोडीला मैदानावरती तुम्ही पाहणार आहात.
मैदानावरती जर पाहिलं षटक क्रमांक देखील आता 2 ला सुरुवात होणारे पहिले षटक इथे संपले गेले. धावफलकावरती जर धावा पाहिल्या तर तिथे तब्बल 13 धावा धावफलकावरती आहे. आता मैदानावरती जर पाहिलं ना तर गर्वाचं उदाहरण देखील मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. यानंतरच्या चेंडूनंतर निश्चित स्वरूपात अगदी जगातील एकमेव असं जहाज समुद्रामध्ये होतं टायटॅनिक जहाज, त्या टायटॅनिक जहाजावरती गौरव सर एक लेबल लिहिला होता, द इनएस्केपेबल शिप, न बुडणारे जहाज जगाच्या इतिहासामध्ये नोंद आहे. स्वतःवरती टायटॅनिक जहाजाने गर्व केला, न बुडणारे जहाज अर्थातच टायटॅनिक जहाजाने समुद्राचा तळ गाठला होता, लेबल लिहिलं होतं द इनएस्केपेबल शिप, न बुडणारे जहाज आजवरच्या इतिहासामध्ये नोंद आहे. जागतिक बुकामध्ये देखील नोंद आहे टायटॅनिक जहाज बुडालं होतं. गर्व कधी करू नका, संघासाठी खेळा. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. इथे पुन्हा एकदा डावखुऱ्या हाताचा फलंदाज मैदानावरती तयार. इथे राईट हँड ओव्हर दी विकेट. यावेळेस इथे हा चेंडू डाब्या एसटीच्या बाहेर, अतिरिक्त स्वरूपाची धाव. एका धावीन धावफलक मैदानावरती पुन्हा एकदा वाढेल. स्कोर कार्डवरती धावा तब्बल 14 धावा धावफलक्यावरती. संघर्ष इथे फार मोठ्या जलद गतीने मैदानावरती केला जातोय. कोणता संघ इथे मात्र विजयाची पाठी मिरवणार, कोणता संघ विजय मिरवणार, अर्थात रासे प्रीमियर लीग, रासेगावचा मिनी वर्ल्ड क्लब कोणाच्या नावावरती, राजगड की तोरणा. इथे पर्व 3 मध्ये चालू असलेला हा क्रिकेटचा संग्राम. सुंदर फटका इथे मैदानावरती जर पाहिलं तर तिथे चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर, चौकार 4 धावा. चार धावेंनी धावफलक देखील मात्र मैदानावरती वाढेल. स्कोर कार्डवरती धावा तब्बल 18 धावा धावफलक्यावरती आहे. निश्चित स्वरूपात जर पाहिलं ना तर शुभम सर हा सातत्याने एकजुटीचा खेळ आहे. एकजुटीने खेळला जाणारा खेळ हा क्रिकेटचा खेळ आहे. तुम्ही एखाद्या कुत्र्याला दगड मारा, कुत्रा एकटा असतो तो पळून जाईल, परंतु तोच दगड तुम्ही एखाद्या मधमाशाच्या पोळ्याला मारा, त्या मधमाशाच्या पोळ्या एकत्र येतील, तुमचा चावा घेतील, कारण मधमाशाच्या पोळ्यांमध्ये एकजूट असते. इथे मैदानावरती सांघिक खेळ हा क्रिकेटचा खेळ, तुम्ही मात्र मैदानावरती खेळला जातो. इतर खेळ पहा, कुस्तीचा खेळ दोघांमध्ये खेळला जातो, निश्चित स्वरूपात टेबल टेनिस असेल, कॅरम असेल, 4 जणांमध्ये खेळला जातो, परंतु क्रिकेट असा खेळ आहे 11 खेळाडूंचा ताळमेळ बसल्याशिवाय हा संघ मात्र मैदानावरती कुठलाच संघ, अर्थात क्रिकेट खेळ हा मात्र खेळला जात नाही. 11 खेळाडू त्यासाठी असावे लागतात. इथे मैदानावरती जर पाहिलं पुन्हा एकदा मैदानावरती 19 धावा धावफलक्यावरती. 19 संख्याला खूप महत्व आहे. कसोटी क्रिकेटमध्ये 319 वीरेंद्र सेहवाग, वनडे क्रिकेट 219 वीरेंद्र सेहवाग, T20 119 असं रेकॉर्ड हे वीरेंद्र सेहवागचं आहे. शुभम केदारी सर निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर 19 धावा इथे धावफलक्यावरती. पुन्हा एकदा मैदानावरती तयार असेल गोलंदाज. यावेळेस सुंदर इथे कव्हर पॉईंटला चेंडू खेळून काढलाय. धावफलक देखील 1 धावाने तिथे वाढेल. स्कोर कार्डवरती धावा तब्बल 20 धावा तिथे धावफलकावरती आहेत. संघर्ष फार मोठ्या जलद गतीने इथे मात्र मैदानावरती केला जातोय. मैदानावरती जर पाहिलं तर कोरता संघ इथे विजयाची पताका गाजवेल सांगता येत नाही. इथे मैदानावरती संघर्ष मोठ्या प्रमाणावरती करावा लागणार आहे. अजून एक संघर्षाचं उदाहरण, आता लोहाराकडे तुम्ही कधी गेला असेल त्याच्याकडे आयरन असते. आपण जर पाहिलं तर लोहार वारंवार हातोड्याने घाव आयरनीवरती घालत असतो. लोहार आयरन कधी बदलत नाही, परंतु मैदानावरती हातोडे वारंवार बदलत असतो. आयरन कसे एका जागेवरती असते आणि संघर्ष करत असते. निश्चित स्वरूपात कितीही हातोडीचे घाव आयरनीवरती घाला, आयरनीला काहीच होत नाही. अगदी त्याच पद्धतीचा संघर्ष इथे मात्र मैदानावरती करावा लागणार आहे. संघर्ष आणि संघर्ष इथे मोठा करावा लागणार आहे. यावेळी साड्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता. मैदानावरती जर पाहिलं तर तिथे सुंदर फटका आलाय त्या चेंडूवरती. मैदानावरती धावफलक वाढेल. स्कोर कार्डवरती धावा तब्बल 21 धावा धावफलकावरती. हरलात तरी चालेल, परंतु जिंकणारा तुमच्याजवळ स्वतः आला पाहिजे. माझ्या आयुष्यातील सगळ्यात कठीण खेळ हा होता. हे क्रिकेट आहे. मैदानावरती जर पाहिलं तर पुन्हा एकदा मैदानावरती इथे चेंडू हवेमध्ये समोरच्या बाजूने एक टप्पा घेत सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू राहिलेला आहे. 2 धावा येतील. 2 धावेने धावफलक देखील मात्र मैदानावरती वाढेल. स्कोर कार्डवरती धावा 23 धावा धावफलकावरती. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर कोणता संघ इथे बाजी मारणार आहे. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर अजून देखील सामन्यामध्ये खूप जान आहे. निश्चित स्वरूपात कोणता संघ इथे प्रेमाची बाजी मारेल, संघावरती नियंत्रण ठेवून इथे राष्ट्रीय प्रीमियर लीग 2023 चा विजेता कोण होणार आहे,
याच्याकडे देखील भरपूर जणांचं लक्ष असेल. निश्चित स्वरूपात क्रिकेट आणि क्रिकेट हे मात्र तुम्ही मैदानावरती पाहू शकता. जीवन किती सुंदर आहे अनुभव तुला सांगायला जाईल. प्रयत्न करायला विसरू नकोस, मार्ग तुला सापडत जाईल. जीवन किती सुंदर आहे अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नकोस, मार्ग तुला सापडत जाईल. या रणनीतीप्रमाणे प्रयत्न मात्र मैदानावरती करावे लागणार आहेत. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर तब्बल 23 धावा इथे धावफलकावरती. आता दुसऱ्या क्रमांकाचं षटक देखील इथे मैदानावरती केव्हा संपलाय? 2 पॉवर प्लेची षटकं जी मात्र मैदानावरती संपली. आता षटक क्रमांक 3 सुरुवात होईल. गोलंदाजीच्या मार्कवरती कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जाईल? माऊलीला इथे आमंत्रित केलं गेलंय. आता माऊलीकडे जर पाहिलं तर निश्चित स्वरूपात चांगली अशी शरीरिष्टी त्याच्याकडे. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर फिटनेस आहे. दुसऱ्या बाजूने इथे लखन डावखुरे आताचा फलंदाज इथे मैदानावरती शिखर धवन स्टाईलनं खेळण्यासाठी मैदानावरती तयार असेल. यावेळेस हा चेंडू मात्र इथे मैदानावरती वाईड. अतिरिक्त स्वरूपाची एक धाव. एका धावेने धावफलक मैदानावरती पुन्हा एकदा वाढले. स्कोर कार्डवरती धावा तब्बल 24 धावा धावफलकावरती. शुभम केदारी सर तिथे आमच्या समवेत तिथे जोडले जात आहेत. आणि पुढचा चेंडू उत्कृष्ट अशा प्रकारे डोलवलेला चेंडू आणि त्याचसोबत जीवन अप्पा यांच्या असं सुंदर असं क्षेत्ररक्षण. मयूर भाऊ मुंगसे यांच्या कीपरच्या सेफ ग्लोव्ह मध्ये बॉल. या ठिकाणी तोरणा आणि राजगड दोन्ही अतिशय खतरनाक संघ. चुरशीचा हा सामना. या ठिकाणी निखिल भाऊ डावरे यांनी आपल्या स्कोरबोर्ड मांडण्यासाठी आम्हाला मदत करतायत. करपे साहेब आहेत आमच्या तिथेसाठी उपस्थित. तसेच सिंहगड संघाचे कप्तान द रन मशीन मंगेश डावरे देखील आमच्या इथे कॉमेंट्री बॉक्समध्ये उपस्थित आहेत. रिव्हर्सिव्ह शॉट द मॅक्सवेल आणि हा उत्कृष्ट अशा प्रकारे लटवलेला चेंडू गणेश मुंगसे यांनी मारलेला. रायगड संघाचे कप्तान माफी असावी, रायगड संघाचे कप्तान मंगेश भाऊ डायवरे दिनेश मुंगसे यांनी येऊन माझी चूक सुधारली त्याबद्दल धन्यवाद दिनेश बाळशीराम मुंगसे. पुढचा चेंडू. सामना वेगवान गतीने खेळण्यात यावा. अंधार पडत चाललाय, वेळेचा आपल्याकडे अभाव आहे. 6 ओव्हरचा हा सामना आहे. पुढचा चेंडू पाहूया काय होते. अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचा आणि उत्तुंग अशा प्रकारचा षटकार, अटके पार षटकार. खूप सुंदर अशा प्रकारचा हा शॉट, नेत्राचं पारण फिटणारा हा शॉट आलेला आहे या ठिकाणी. आणि राजगड संघ यांच्यामध्ये आनंदाची लहर पसरताना आपल्याला या ठिकाणी दिसतीये. पाहूया काय होते. सुंदर अशा प्रकारचा हा ड्राईव्ह, त्याचसोबत एक धाव घेण्यात यशस्वी. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. आरपीएल फायनलचा हा सामना राशामध्ये एक प्रकारचा सणच जणू. आणि या अशा ठिकाणी आपलं सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन करताना दोन्ही फलंदाज लक्ष्मण शिंदे. त्याचसोबत उत्कृष्ट अशा प्रकारचा षटकार, आटके पार, नेटच्या पार आणि ग्राउंडच्याही पार, ग्राउंडच्याही पलीकडे मारलेला हा षटकार. खूप ताकदवान शक्तिशाली शॉट. लक्ष्मण शिंदे द पॉवर जनरेशन. सुंदर अशा प्रकारचा हा षटकार. आणि याचसोबत संघाच्या धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली आहे ती 40 रन या ठिकाणी राजगड संघाने पटकावलेले आहेत. षटकाच्या समाप्तीनंतर षटक समाप्तीचा इशारा करायचा अंपायरांनी. आणि पुन्हा एकदा उत्तुंग असा शॉट, उत्तुंग असा षटकार. डीएल एफ मॅक्सिमम बाय लक्ष्मण शिंदे, अनबीटेबल लक्ष्मण शिंदे. व्हीव्हीएस लक्ष्मण यांचे लांबचे नातेवाईक लक्ष्मण शिंदे. आणि खूपच दूर मारलेला हा षटकार. आणि त्याचसोबत
अंपायर चा अंपायर नो बोले का एकदा कन्फर्म करा, सिक्स है का नो बोले, सिक्स ओनली सिक्स, नो बॉल या ठिकाणी दिलेला नाही आहे अंपायर्सनी। धावपळकावरती इथे पुन्हा एकदा आकडे बदलले जातील, षटकाराच्या सहाय्याने स्कोर कार्ड वरती जर धावा पाहिल्या तर 46 धावा तिथे धावपळकावरती आहेत। तीन षटकांचा खेळ मात्र मैदानावरती संपला गेलाय। आता चौथ्या षटकाला सुरुवात होईल। आता गोलंदाजीच्या मार्कवरती तुम्ही जर पाहिलं तर रासेगावचं नाव अगदी कमी वयामध्ये शिरपेच्या तोऱ्यामध्ये नेहून ठेवणारा हा गोलंदाज रुद्रादित्य मैदानावरती तयार असेल। 46 धावा धावपळकावरती आहेत। एका बाजूने तोरणा लिजेंड ऑफ रासे तर दुसऱ्या बाजूने मैदानावरती राजगड स्मॅशर ऑफ रासे हा संघ मात्र मैदानावरती तुम्ही पाहताय। याचसाठी केला होता टहास वावा शेवटचा दिवस आणि शेवटचा सामना गोड मैदानावरती मेगा फायनल ग्रँड फिनाली दोन मातब्बर संघांमध्ये मात्र खेळवली जाते। एका बाजूने मैदानावरती जर पाहिले तर फलंदाज लखन विशाल भाऊ कड आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित होतोय। त्यांचं देखील पुनश एकदा मनापासून सहर्ष स्वागत, हार्दिक असं अभिनंदन, मनापासून स्वागत। त्यांच्या समवेत त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहे। सर्वांचं पुनश एकदा इथे स्वागत असेल। जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये। इथे गणेश मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न। मैदानावरती जर पाहिलं तर हा चेंडू इथे वाईड असेल। अतिरिक्त स्वरूपाची एक धावा आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 23 अवलंब इथे केला गेला आहे। धावपळकावरती धावा जर पाहिल्या तर तिथे स्कोर गार्डवरती 47 धावा आहेत। सुंदर फटका आहे, शॉर्ट कवर पॉईंटला तिथे चेंडू खेळून काढला आहे। त्या चेंडूवरती जर पाहिलं तर पुन्हा एकदा मैदानावरती एक धाव 48 धावा धावपळकावरती। संघर्ष मोठा करावा लागणार आहे मित्रांनो। एकदा हरल्याने कोणी फकीर होत नाही आणि एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर होत नाही। जो जिता वही सिकंदर, आज की शाम किसके नाम, दोन संघ इथे मात्र मैदानावरती ग्रँड फिनालीमध्ये खेळत आहेत। आता एक काळ असा होता वेस्ट इंडिज संघाकडे भारतामध्ये खेळण्यासाठी पैसे नव्हते, तेव्हा BCCIने वेस्ट इंडिज संघाला पैसे दिले आणि तेव्हा वेस्ट इंडिज संघ भारतामध्ये दाखल झाला। झेल मात्र मैदानावरती तिथे सोडलाय, जीवदान देखील भेटलंय। मैदानावरती दोन धावा आणि दोन धावेने धावफलक वाढेल। स्कोर गार्डवरती धावा 50 धावा राजगड संघाच्या कंप्लीट। मी वेस्ट इंडिज संघाचं उदाहरण देत होतो शुभम सर, वेस्ट इंडिज संघाकडे पैसे नव्हते, BCCIने पैसे पुरवले आणि तदनंतर वेस्ट इंडिज संघ भारतामध्ये दाखल झाला आणि तदनंतर 220 वर्ल्ड क्लब वेस्ट इंडिज संघानं जिंकला देखील गेला आणि तदनंतर गाणं वाजवलं गेलं चॅम्पियन चॅम्पियन। इथे मात्र मैदानावरती पुन्हा एकदा सुंदर फटका आहे, गाणं वाजवलं गेलं चॅम्पियन चॅम्पियन। मैदानावरती जिंदगी का रास्ता कभी आसान नाही हो जाता, जिंदगी का रास्ता कभी आसान नहीं हो जाता, बिना संघर्ष कोई महान नहीं हो जाता। जब तक ना पड़े पत्थर पर हाथ उड़े के गाव, तब तक ये पत्थर भी भगवान नहीं हो जाता। 51 धावा इथे धावपळकावरती, प्रयत्न आणि प्रयत्न इथे मात्र मैदानावरती अफाट करावे लागणार आहेत। मैदानावरती जर पाहिले तर एका बाजूने गणेश लखन रुद्रा तिघांचं समीकरण असणार आहे। यावेळेस पुन्हा एकदा अगदी पुढे सरसाबत तिथे डीप स्क्वेअर लेगला सुंदर फटका आहे। त्या चेंडूवरती धावफलक देखील पुन्हा एकदा वाढेल। स्कोर कार्डवरती धावा 52 धावा धावपळकावरती अफाट। इथे मात्र मैदानावरती धाबा बनवण्यासाठी कष्ट घेतले जात आहेत। बुन बुन से बनत आहे सागर, क्षणा क्षणांनी बनतं हे युग, थेंबे थेंबे तळेसाचे, या रणनीतीप्रमाणे इथे धाबा बनवाव्या लागणार आहेत। इथे षटकार चौकारांची आतिषबाजी पाहायला भेटते आहे। पुन्हा एकदा व्यास अर्थातच लखन तयार, सुंदर फटका आहे, कलेक्ट केलाय सन्मानपूर्वक सन्मानजनक फटका। त्या चेंडूवरती एक धाव, एका धावेने धावफलक मैदानावरती वाढेल। स्कोर कार्डवरती धावा जर पाहिल्या तर गुणलेखक मित्र कळवतील 53 धावा इथे धावफलकावरती, 53 धावा धावफलकावरती आहे। विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटे उद्या नव्याने हे सामर्थ्य माझे नाशवंत नाही। लहरों से डरकर नौका कभी पार नाही होती, कोशिश करनो वालों की कभी हार नाही होती। षटक क्रमांक इथे 4 जे मात्र मार्गस्थ आहे। इथे पुन्हा एकदा मैदानावरती सुंदर फटका आहे, चेंडूला पाठवलंय सीमा रेषेच्या बाहेर, चौकार 4 धावा। चार धावेने धावफलक देखील मात्र मैदानावरती वाढेल। स्कोर कार्डवरती तब्बल 57 धावा स्कोर कार्डवरती लावल्या गेल्या। अफाट आयुष्य मैदानी तू येशो, वेळोवेळी डाव तुझा येता, जुजमविशला आपली खेळी, काय करी मग गोलंदाजी, संकट चेंडू फेकी, भोवत आली झेल घ्यावया,
जो तो फास टाकी मागे टपला इष्टी रक्षक तुझा उदयीला डाव या साऱ्यांना जगविले सिद्ध मिळेल तुझला धाव हे चतुर आणि सावध जो तो इथे रंगला हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा उकला तो संपला। 58 धावा इथे धावफलकावरती 58 धावा धावफलकावरती आहेत। वेळ वाजवा आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि बॅड लाईटचा नंतर अपील चालणार नाही तुम्हालाच प्रॉब्लेम येणार आहे। कितीही अंधार झाला तरी मेगा फायनल आजच बॅड लाईटचा अपील चालणार नाही त्यासाठी वेळ वाचवणं हे तोरणे संघाच्या तोरणा संघाच्या हातामध्ये असेल। त्याच बॉलर खेळावं लागला आधीची स्वरूपात जर पाहिलं तर पुन्हा एकदा लखन तयार षटक क्रमांक 5 सुरुवात होईल। गोलंदाजीच्या मार्गवरती कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जाईल बॉलर नेम कळवा। बॉलर नेम मयूर मुंगसे इथे तयार। कबर पॉइंटला चुकी झाली चुकीला मात्र ह्या क्रिकेटच्या मैदानावरती माफी नाही। दोन धावा तिसऱ्या धावेचा प्रयत्न हा चेंडू मात्र मैदानावरती काय असेल पंच नो चेंडू नाही आहे इथे निर्णय माघारी घेतलाय। दोन धावा येतात त्याच्या दोन धावेने धावफलक देखील मात्र मैदानावरती वाढेल। स्कोर कार्ड वरती धावा तब्बल 60 धावा धावफलकावरती 60 एकमेकांची पडली आहे गाठ कोण लावणार इथे क्रिकेटच्या मैदानावरती कोणाची वाट। एका बाजूने तोरणा तर दुसऱ्या बाजूने राजगड 11 मानाचं करंडक मिनी वर्ल्ड क्लब रासेसा कोणाच्या नावावरती यावेळेस इथे पुन्हा एकदा जर पाहिलं तर एक चोरटी धाव एका धावेने धावफलक वाढेल। स्कोर कार्डवरती धाबा वाढल्या जातील की नाही परंतु नाही एका धावेने धावफलक मैदानावरती पुन्हा एकदा पुढील अंकामध्ये प्रवेश करेल। धावफलकावरती धावा तब्बल तिथे 61 धावा धावफलकावरती आहेत 61 धावा आहेत। चला विनंती असेल वेळ वाचवा आपल्याकडे वेळ कमी आहे टीम मीटिंग घेऊ नका टीम मीटिंग घेऊ नका कृपया विनंती असेल वेळ वाचवा। वेळेची महत्त्व देखील मी तुम्हाला दुपारच्या सत्रामध्ये खूप साऱ्या मोठ्या प्रमाणावरती उदाहरणं देखील सांगितली आहेत। 61 धावा इथे धावफलकावरती पुन्हा एकदा मैदानावरती गोलंदाज मयूर मुंगसे तयार। दुसऱ्या बाजूने गणेश लखन मयूर 11 खेळाडू 2 पंच तदनंतर तुम्ही पाहता हे 2 खेळाडू भर दिवसा इथे धावांची चोरी करत आहेत। धावा इथे चोरीच्या पद्धतीने बनवल्या जात आहेत चोरट्या धावा इथे घेतल्या जात आहेत। रिवर्स अटेन सक्सेसफुल पॉवरफुल फटका आहे इथे चेंडूला पाठवलंय मैदानाच्या बाहेर येईल डिफेस्ट्रा खबरमध्ये चौकार 4 धावा 4 धावेने देखील मात्र मैदानावरती धावफलक वाढले गेले। स्कोर कार्डवरती धावा जर पाहिल्या तब्बल 65 धावा धावफलकावरती आहेत। चला वेळ वाचवा वेळ आपल्याकडे खूप कमी आहे मित्रांनो। शुभम केदारी सर आमच्या समवेत इथे जॉईंट होत आहेत। निधी स्वरूपात चांगल्या दर्जाचं कामकाज त्यांनी केलेलं आहे। ड्रीम स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून आपण लाईव्ह दाखवतोय। यावेळेस इथे पुन्हा एकदा अप्रतिम अफलातून इथे पुन्हा एकदा षटकार 6 धावा वंडरफुल बॅटिंग इथे गणेश नावाचं वादळ मैदानावरती पेटलंय अक्षरशः इथे विध्वंसक फलंदाजी त्याच्या बॅटमधनं पाहायला भेटतीये। रिवासाठी षटकार आलाय धावफलकावरती धावा तब्बल 71 धावा धावफलकावरती मेगा फायनल ग्रँड फिनाली मध्ये काय फलंदाजी केली जाते गणेश मुंगसे ऑन फायर 71 धावा धावफलकावरती। यावेळेस इथे पुन्हा एकदा मैदानावरती सुंदर फटकाय यावेळेस इथे जर पाहिलं तर लेख भाईच्या स्वरूपात एक धावे एका धावेने धावफलक मैदानावरती वाढेल 72 धावा धावफलकावरती मिनी वर्ल्ड क्लब कोणाच्या नावावरती रासेगावचा पर्व 3 मध्ये प्रवेश करणारी एक देखणी क्रिकेटची स्पर्धा आहे। 72 धावा धावफलकावरती तिची स्वरूपात मयूर मुंगसेवरती इथे आक्रमण चढवलं जाते। यावेळेस इथे मात्र बंदाट वेग राहिलेला आहे निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर इथे षटक देखील संपलं जाईल 5व्या क्रमांकाचं 5 षटकांचा खेळ संपलाय मैदानावरती जर पाहिलं तर इथे 72 धावा धावफलकावरती आत्तापर्यंत 2 फलंदाज बाद। आता डेथ होर स्लॉग होर टीम मीटिंग घेऊ नका टीम मीटिंग टाळा चला विनंती असेल गोलंदाज गोलंदाजीच्या पटरीवरती आणा तुम्हालाच यानंतर फलंदाजी करायची आहे विनंती असेल तोरणा संघ
आता डेथ होर स्लॉग होर शेवटचा आणि अंतिम षटक कोणाच्या हातामध्ये? सोमनाथ मुंगसेच्या हातामध्ये षटक दिलंय. सोमनाथ मुंगसेच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. एका बाजूने गणेश, दुसऱ्या बाजूने लक्ष्मण, अर्थातच लखन व्यासला मैदानावरती तुम्ही पाहणार आहात. अफलातून बॅटिंग दोन्ही फलंदाजांची तुम्ही मैदानावरती पाहिलेली आहे. सिल्वर क्रिकेट अकॅडमीच्या मैदानावरती ही स्पर्धा गावापुरती मर्यादित राहिलेली नाही. लाईव्ह प्रक्षेपण जवळपास 192 देशांमध्ये केलं जात आहे. ड्रीम स्पोर्ट लाईव्ह, अमन भाट, आशिष भाट, विकी तर निलेश वाघमारे सरांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा लाईव्ह दाखवली जाते. सर्वांचं इथे पुन्हा एकदा स्वागत. पप्पू मुंगसे, अनिल माई सरांनी देखील सुंदर कामकाज केलंय. त्यांच्याबरोबर डी के सर असतील, निलेश निलेश केदारी असेल, त्याचप्रमाणे शुभम केदारी सर असतील. या दोघांनी देखील यावेळेस इथे जर पाहिलं तर मैदानावरती धावा स्थिर आहेत, 72 धावा थौफलकावरती आहेत. पुन्हा एकदा गणेश इथे तयार. इथे सुंदर फटकाय, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, ऑन फायर. इथे चेंडूला पाठवलंय सीमा रेषेच्या बाहेर. इथे आलाय षटकार, 6 धावेने धावफलकावरती आकडे बदलतायत. 78 धावा धावफलकावरती. मेगा फायनल, ग्रँड फिनाली ह्याच साठी केला होता अट्टहास. शेवटचा सामना व्हावा गोड, इथे धावा बनवल्या जात आहेत. 78 धावा धावफलकावरती. मिनी वर्ल्ड क्लब रासेगावचा तुम्ही मैदानावरती पाहू शकता. शिंदे बंधूंनी देखील चांगला आवाज दिलेला आहे दिवसभरामध्ये. शिंदे बंधूंचं देखील मी कौतुक करेल. इथे सुंदर फटकाय, इथे आउट ऑफ द स्टेडियम, स्टेडियमवरती चेंडू येऊन पोहोचलाय. षटकार, 6 धावा. 84 धावा धावफलकावरती. 84 धावफलकावरती आहेत. गणेशनं काय अफलातून फलंदाजी केली आहे. निश्चित स्वरूपात अमन सर किती चेंडूमध्ये किती धावा बनवल्यात. यावेळेस इथे पुन्हा एकदा ऑन फायर. इथे गणेशने आज आग ओतणारी फलंदाजी धावफलकावरती. 90 धावा धावफलकावरती. अफलातून बॅटिंग, 11 चेंडू, 57 धावा. गणेशची बॅटिंग अफलातून आहे. अर्धशतकी खेळी मात्र इथे पूर्ण करणारा मैदानावरती पहिला फलंदाज रासे प्रीमियर लीग पर्वत 3 मधला गणेश. यावेळेस इथे पुन्हा एकदा सुंदर फटकाय, चेंडू इथे सीमारेषेच्या बाहेर. षटकार, 6 धावा. 12 चेंडू, 63 धावा. लागोपाठचे 3 षटकार सागर मुंगसेकडनं. लागोपाठचे 3 षटकार सागर मुंगसेकडनं गणेशसाठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल. 5000 रुपये, 2 तर आलेत. लागोपाठचा 3रा येणार काय? यावेळेस इथे 20 टाइम शॉट इथे पाहायला भेटलाय. मैदानावरती जर पाहिलं तर इनिंग देखील तिथे मात्र मैदानावरती संपेल. जवळपास 6 षटकांचा खेळ संपलाय. 96 धावा बनवल्या गेल्या. 97 धावा विजयासाठी बनवायच्यात. तोरणा फायटर्स रासे संघाला 97 बनवायच्यात. जाऊया पुन्हा एकदा शुभम केदारी सरांकडे. अतिशय घनाघाती प्रहार केलेला आहे. नॉट आउट, 96 धावांची खेळ. रासेगावातील अतिउत्कृष्ट अशी खेळली. गणेश मुंगसे यांची 50, लक्ष्मण शिंदे यांची 2007. याचसोबत राजगड संघ 96 धावांपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. टाळ्यांच्या गजरात दोन्ही धुआधार फलंदाजांचं स्वागत करण्यात येतं या ठिकाणी. आरपीएलचा हा खेळ अतिशय रंगतदार हा खेळ. षटकारांची श्रृंखला पाहण्यात मिळाली आपल्याला या खेळामध्ये. किस चक्की का आटा खाते हो, ये रासे गाव के चक्की का आटा है, खुद के चक्की का आटा है. गणेश मुंगसे, गणेश मुंगसे ऑन फायर. आपला टोन फलंदाजी. राजगड संघ क्षेत्ररक्षणासाठी
सज्ज होण्यासाठी आता चाललेला आहे. सगळ्यांच्या कॉलर्स वर आहेत. राजगड संघ अगदी त्यांच्या आयटीत क्षेत्ररक्षणासाठी जाताना सर्व खेळाडू अप्रतिम खेळाडू निलेश अण्णा राम रवी गणेश लक्ष्मण नितीन सर्व खेळाडू अतिशय जोशात पाहूया. आता फलंदाजीसाठी तोरणा संघ येणार आहेत. तोरणा संघाकडे अतिशय अफलातून असे फलंदाज आहेत रुद्र शिंदे मयूरभाऊ मुंगसे या ठिकाणी अक्षय मुंगसे सोमनाथ सोमनाथने देखील षटकारांची श्रृंखला एका मॅचमध्ये आपणास दाखवलेली आहे. यावेळी तशाच प्रकारच्या खेळाची यावेळेस तोरणा संघाला गरज. आणि जीवना पक्केदारी मयूर भाऊ आपण थोडस बॉल पुरवायचा आहे एकदा. मयूर भाऊ मुंगसे बॉल प्रोव्हाइड करायचा आहे. सामना सुरू करायचा अंदर पडत चाललाय. त्वरित सामना सुरू करायचा त्वरित लवकरात लवकर जितके होईल तितके क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. शेवटचा सामना आहे. अंधार पडण्याआधी आपल्याला हा फायनलचा सामना उरकायचा आहे. पाहायला गेलं तर तोरणा संघ हे काही कमी नाही. जर या ठिकाणी जीवनाप्पा आणि रुद्र शिंदे यांची ही जोडी जर टिकून गेली तर 96 धावा पाहायला गेलं तर अवघड नाही त्यांच्यासाठी. बॉल देण्यात येईल एक 2 मिनिटं फक्त. मयूर भाऊ मुंगसे बॉल प्रोव्हाइड करायचा आहे ग्राउंड मध्ये. या ठिकाणी चेंडू देण्यात आलेला आहे. लवकरात लवकर सामना सुरू करून घ्यायचा आहे. वेळेची मर्यादा आहे आपला सर्वांस. आणि 6 षटकांमध्ये 96 धावा करून राजगड संघाने सिद्ध केले की यावर्षी ते विजयाचे मानकरी होऊ शकतात म्हणून. पण तोरणा या ठिकाणी जीवनाप्पा आणि रुद्र शिंदे यांचा रुद्र अवतार जर आपणास पाहावयास मिळाला तर काही होऊ शकतं. जिंकण्यासाठी 97 धावा बनवायच्या तोरणा संघाला 6 षटकांमध्ये. या ठिकाणी रुद्र शिंदे ऑन स्ट्राईक गणेशाला अटॅक आणि करपे साहेब आपण खूप चांगलं समायोजन केलं या ठिकाणी कॉमेंट्री केली त्याबद्दल खरंच मनापासून आपले आभार करपे साहेब. आरपीएल नेहमी तुमची ऋणी राहील. करपे साहेबांना या ठिकाणी सन्मान चिन्ह देण्यात येते. तरी माझी विनंती आहे माजी उपसरपंच गणेशराज केदार यांनी विशाल भाऊ यांनी यायचे आणि करपे साहेबांना सन्मान चिन्ह द्यायचे. दिवसभर अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारची उदाहरणं देऊन त्यांनी कॉमेंट्री केलेली आहे. गणेश या ठिकाणी करपे साहेबांना सन्मान चिन्ह देण्यात येते. करपे साहेबांनी खूप सुंदर अशी उदाहरणं देऊन या ठिकाणी मनोरंजन केलं दिवसभर रासे गावच्या सर्व कार्यकर्त्यांचे. गणपत भाऊ गणेशराजे केदारी आणि विशाल भाऊ डीके आपण सर्वजणांचे हार्दिक आभार. आणि करपे साहेब आपले पण खूप खूप मनापासून आभार. खूप सुंदर अशा प्रकारे. आणि झेलबाद फलंदाज झेलबाद तोरणाला पहिला झटका. करपे साहेब खरंच आपलं मनापासून आभार. खूप सुंदर अशी उदाहरणं दिली आपण राशापुढे एक नवीन उदाहरण दिलं. आणि यातून मार्गदर्शन घेऊन आम्ही पण आमच्या कॉमेंट्रीमध्ये थोडी सुधारणा करण्याचे प्रयत्न करू नक्कीच. आणि तोरणा संघाला या ठिकाणी पहिला झटका बसलेला आहे. 1 रन या ठिकाणी फक्त झालेला आहे तोरणा संघाचा. आणि पहिली विकेट या ठिकाणी तोरणा संघाने गमावलेली आहे. आता फलंदाजी साठी आता तोरणा संघाचे कर्णधार मयूरभाऊ मुंगसे रुद्र शिंदे यांचा साथ देण्यासाठी. रुद्र शिंदे आपला रुद्र अवतार पाहावयास मिळावा अशी सर्व प्रेक्षकांची इच्छा आहे.
सामन्यात थोडीशी चुरस आपण निर्माण करावी। मयूर भाऊ मुंगसे पाहूया काय करतात आपल्या संघासाठी। गणेश मुंगसे यांचा पुढचा चेंडू आणि मयूर भाऊ ऑन स्ट्राइक आणि काय करतात ते पाहूया। जोरदार प्रकारे बॅट फिरवलेली या ठिकाणी आणि परंतु एकच धाव घेण्यात यशस्वी झालेले आहेत। क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित होता आणि त्यामुळे ह्या प्रहाराला खरंतर चार रनाचा मुजरा मिळायला पाहिजे होता, परंतु उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण सेट केलेलं या ठिकाणी राजगड संघाने। या ठिकाणी पुढचा चेंडू गणेशांचा, गणेश तो रुद्र आणि या ठिकाणी डॉट बॉल, रुद्र बीट झालेले आहेत या ठिकाणी। गणेश मुंगसे अतिशय घनाघाती बॅटिंग केली ज्यांनी पहिल्या इनिंग मध्ये आणि आपल्या संघाला आठके पार नेऊन ठेवलं। दोन धावा तोरणा संघाचा आत्ताचा स्कोर, दोन धावा तोरणा संघ। पाहूया काय करतोय रुद्र आपल्या संघासाठी। गणेश यांचा पुढचा चेंडू आणि रुद्र पुन्हा एकदा बीट झालेले आहेत या ठिकाणी। खूप उत्कृष्ट फलंदाजी, त्यानंतर खूप उत्कृष्ट अशा प्रकारची गोलंदाजी देखील गणेश मुंगसे यांनी केलेली आहे। आपल्या संघाला अजून विजयाच्या जवळ नेत असताना गणेश मुंगसे आरपीएलच्या फायनल मधले हिरो। सुनील भाऊ मुंगसे आनंदात ग्राउंड मध्ये नाचताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। राजगडची जर्सी घालून दिवसभर त्यांनी राजगड संघाला चिअर अप केलेलं आहे या ठिकाणी। प्रथमदाच राजगड संघ आरपीएलच्या या पर्वामध्ये फायनल्स पर्यंत पोहोचला। तोरणा संघाची तिसरी वेळ, सलग तिसरं वर्ष या फायनलच्या वेशीपर्यंत पोहोचण्याचा त्यांनी अट्टहास केला होता आणि त्यांनी ते करून दाखवलं। पुढचे गोलंदाज मंगेश शिंदे, पहिला चेंडू मयूर यांना आणि उत्तम अशा प्रकारे टोलवलेला हा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने आणि त्यावर एक धाव मयूर मुंगसे यांना प्राप्त होईल। मयूर भाऊ मुंगसे खूपच अप्रतिम कर्णधार तोरणा संघाचे, तोरणा संघाचे एम एस धोनी यांनी प्रत्येक वेळेस तोरणा संघाला फायनलच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचवण्याचं जे कार्य केलेलं आहे त्यांची खरंच प्रशंसा केली पाहिजे। तसेच उपकर्णधार जीवना पकेदारी गणेश मुंगसे यांच्या घनाघाती फलंदाजीनंतर तोरणाच्या कॅम्पमध्ये थोडीशी शांतता आढळून येते आपल्याला। मंगेश शिंदे यांचा पुढचा चेंडू, रुद्र शिंदे यांचा त्याच्यावर उत्कृष्ट असा फटका आणि आठके पार, वन बाउन्स चौकार। खूप सुंदर असा मारलेला हा शॉट रुद्र शिंदे यांनी। सात रन या ठिकाणी तोरणाचा स्कोर झालेला आहे। मंगेश शिंदे यांची गोलंदाजी, पुढचा चेंडू मंगेश शिंदे यांचा घेऊन येत आहेत। मंगेश टू रुद्र, पाहूया रुद्र काय करतायत। उत्कृष्ट अशा प्रकारे टाकलेला चेंडू आणि तितक्यात उत्कृष्ट प्रकारे मारलेला हा षटकार रुद्र शिंदे यांच्या बॅटीतून। दोन चेंडूत मागच्या दहा धावा रुद्र शिंदे यांनी कमवून दिल्या तोरणा संघाला। रुद्र शिंदे ऑन फायर, जर रुद्र शिंदे असेच खेळत राहिले तर नक्कीच विजय दूर नाहीये। रुद्र शिंदे यांना कंटिन्युअसली अशीच बॅटिंग करावी लागेल जर या सामन्यात अजून चुरस निर्माण करायची तर। अशाच प्रकारचे घनाघाती प्रहार रुद्र शिंदे यांना अजून करावे लागतील, त्यांना आपला रुद्र अवतार दाखवावा लागेल या आरपीएलच्या पूर्ण कमिटीला आणि आर ग्रुपला। पुढचा चेंडू मंगेश यांचा, पाहूया रुद्र काय करतायत। रुद्र ऑन फायर, मंगेश ऑन अटॅक आणि उत्कृष्ट अशा प्रकारे टोलवलेला पुन्हा एकदा हा चेंडू, पण
कैच ड्रॉप, कैच या ठिकाणी ड्रॉप केलेला आहे, खूप महत्वपूर्ण विकेट या ठिकाणी हातातून सोडलेली आहे राजगडनी। 15 रन या ठिकाणी तोरणाचे पूर्ण झालेले आणि रुद्र शिंदे यांचा कॅच या ठिकाणी सुटलेला आहे लखन यांच्या हातातून। पाहूया काय होतंय, रुद्र तर माग हटत नाहीयेत। या ठिकाणी व्हाइट चेंडू, व्हाइट चेंडू, अतिरिक्त धाव संख्या वाढ, धाव संख्या झाली 16। दुसरा षटक घेऊन आलेत मंगेश, त्यांचा पुढचा चेंडू आणि बोल्ड रुद्र शिंदे यांना बोल्ड केले या ठिकाणी त्रिफळा। उत्कृष्ट अशा प्रकारच्या गोलंदाजीचा नमुना, दोन चेंडूवर दोन मोठे फटके खाल्ल्यानंतर मंगेश शिंदे यांनी आपली बॉलिंग लाईन चेंज केली आणि रुद्र शिंदे यांना कन्फ्यूज करून त्यांना बोल्ड आउट केलेले। पुढचे फलंदाज सोमनाथ, तोरणा संघ हार मानणाऱ्यांपैकी नाही। सोमनाथ यांनी एका मॅच मध्ये खूप अतिउत्कृष्ट प्रकारचं असं प्रदर्शन करून आपल्या एका संघाला एकदा विजय मिळवून दिला होता। तशाच प्रकारच्या खेळीची या ठिकाणी इथे सोमनाथ यांना गरज पडणार आहे। मयूर भाऊ ऑन नॉन स्ट्राईक, मंगेश शिंदे ऑन अटॅक, सोमनाथ ऑन स्ट्राईक। जर मंगेश शिंदे यांनी पुढच्या ओव्हर मध्ये जर लागोपाठ दोन विकेट्स जर घेतल्या तर रमेश मुंगसे सदस्य यांच्याकडून त्यांना रोख 501 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे। राजगड संघ आताच विजयाच्या खुशीत दिसतोय, तोरणाच्या दोन विकेट कोसळलेले आहेत परंतु तोरणा हार मानणाऱ्यांमध्ये नाही। कर्णधार मयूर मुंगसे अजूनही आपले पाय जमून पिचवर एक चुरशीची लढाई खेळताना दिसत आहेत। सामना थोडासा जलद खेळण्यात यावा कारण की अंधार पडत आलेला आहे आणि आपल्याकडे वेळेचा अभाव पण आहे। रमेश मुंगसे ग्रामपंचायत सदस्य रासे यांच्याकडून मंगेश शिंदे यांनी जर त्यांच्या पुढच्या ओव्हर मध्ये दोन विकेट पटकावल्या तर 501 रुपयाचं रोख पारितोषिक त्यांना देण्यात येणार आहे। पुढचा चेंडू गणेश, पुन्हा एकदा कर्णधार स्वतःला घेऊन आलेत। ही एक चांगल्या खेळाडूची निशाणी आहे, जरी मॅच आपल्या ताब्यात असली तरी मॅच ढिल्ली सोडण्यात काही अर्थ नाहीये म्हणून गणेश पुन्हा एकदा स्वतःला घेऊन आलेले आहेत आणि टाकलेला चेंडू मयूर मुंगसे यांचा उत्तुंग अशा प्रकारचा हा शॉट, याचसोबत सीमारेषे पार चौकार। 20 रन, तोरणाचा स्कोरबोर्ड 20 धावांवर जाऊन पोहोचलेला आहे या चौकार सोबत। गणेश मुंगसे यांच्या पहिल्या चेंडूवर मयूर मुंगसे यांनी आक्रमण केलेले त्यांच्यावर आणि एक चौकार पटकवलेला आहे या ठिकाणी। राजगड आणि तोरणाचे झेंडे हवेत फडकताना या ठिकाणी मयूर मुंगसे ऑन फायर, पहिल्या चेंडूत चौकार, दुसऱ्या चेंडूवर पाहूया काय होतंय आणि पुन्हा एकदा उत्तम अशा प्रकारच्या लेग साइडला मारलेला शॉट आणि त्यावर एक धाव घेण्यात यशस्वी मयूर भाऊ मुंगसे। संघाची धाव संख्या झाली आहे ती 21। सोमनाथ ऑन स्ट्राईक, पाहूया सोमनाथ काय करतायत। तोरणाचे चौथ्या नंबरचे आणि अतिशय धुरंधर असे बॅट्समन, पाहूया काय करतात आपल्या संघासाठी सोमनाथ। या चेंडूवर षटकार येईल का? नाही, परंतु उत्तम अशा प्रकारचा हा शॉट खेळला गेलाय सोमनाथ यांच्याकडून तरी पण आणि एक धाव घेण्यात सोमनाथ सुद्धा यशस्वी झालेले आहेत। संघाची धाव संख्या झाली आहे ती 22। फायनलचा हा सामना RPL तिसऱ्या पर्वाचा फायनलचा हा सामना, रंगतदार सामना, धुवाधार बॅटिंग पाहायला मिळाली आपल्याला या सामन्यात।
आणि बीट झालेत मयूर भाऊ या ठिकाणी बीट झालेले आहेत गणेश फंक्शन यांच्या चेंडूवर. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्यासोबत इथे शंकर भाऊ थोरात तसेच राहुल भाऊ डे कलिंगड ग्रुपचे अध्यक्ष डे कलिंगड ग्रुपचे अध्यक्ष राहुल भाऊ मुंगसे आपण या ठिकाणी आलात आपले सहर्ष स्वागत. राहुल भाऊ शिंदेच ना मग काय आणि या ठिकाणी राजगड पुन्हा एकदा आपले पाय रोवताना ह्या ग्राउंडवर सिल्वर अकॅडमीच्या या मैदानावर आपली छाप सोडताना. पडता चेंडू पाहूया काय करतायत तोरणाचे पुलचे फलंदाज. तोरणा खूप बिकट परिस्थितीमध्ये आणि बीट झालेले आहेत या ठिकाणी. गणेश आजच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच चा किताब पटकावू शकतात. जर अशाच प्रकारे गणेश मुंगसे खेळत राहिले तर नक्कीच विजय त्यांच्या पदरात येईल. राजगड संघ अंधार पडत चाललेला आहे. त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं राजगड संघ. मंगेश शिंदे पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आलेले आहेत ते मंगेश शिंदे. जर त्यांनी या ओव्हर मध्ये दोन विकेट सलग पटकावल्या तर 501 रुपयाचं पारितोषिक आहे रमेश मंगसे ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून त्यांना. मंगेश शिंदे आणि विकेशची जर त्यांनी हॅट्रिक घेतली या ओव्हर मध्ये तर मंगेश भाऊ डावरे 10,001 रुपयाचं पारितोषिक दे. गणेश राजे यांच्याच आल्या यांच्याकडून आलेल्या बातमीनुसार लगेच फोन पे वरून टुंग टुंग वाजून ते पैसे पाठवण्यात येणार आहे. आणि दुसरी विकेट मंगेश शिंदे यांनी विकेट पटकावलेली या ठिकाणी पहिली विकेट. अजून एक विकेट घेतल्यानंतर 500 रुपये ज्यांना त्वरित फोन पे ने पाठवण्यात येणार आहेत. अजून एक जर विकेट त्यांनी घेतली तर 500 रुपये फोन पे ने त्यांना पाठवण्यात येणार आहे लगेच. आणि जर दोन घेतल्या तर मंगेश भाऊ डावरे यांच्याकडून 10,001 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालेले. कप्तान मंगेश भाऊ डावरे यांच्याकडून 10,001 रुपयेचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालेले या गोलंदाजावर. अप्रतिम अशा प्रकारचा हा गोलंदाज. आणि पाहूया मंगेश भाऊ काय करतात या ठिकाणी. चान्स संधीचं सोनं करतायत का. आणि संधीचं सोनं मंगेश भाऊ नाही करू शकले परंतु खूप उत्कृष्ट अशा प्रकारचा हा चेंडू होता. मंगेश भाऊ यांनी संधी तर गमावली परंतु राजगड संघाला कपची जी संधी आहे ती सोडायला मंगेश भाऊ तयार नाही आहेत. राजगड संघाला आतापर्यंत सगळ्यांनी तितकी सहानुभूती न केली परंतु राजगड संघाने आतापर्यंत असं प्रदर्शन करून आपल्याला फायनलमध्ये पोहोचवलं स्वतःला. आणि अशी उत्कृष्ट प्रकारच्या खेळी या ठिकाणी राजगड संघाने करून दाखवलेली आहे. आपल्यासोबत माईकमध्ये आता जोडले जातील गणेशराजे केदारी. उत्कृष्ट पद्धतीने कटवलेला चेंडू. राजगड संघ आपल्या विजयावरती शिक्कामोर्तब करताना गेली एक दोन महिन्यापासून हा सराव सामना चालू करून असताना राजगड संघ हा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने खेळ करताना
आत्ताचा चेंडू वाइड, त्यावरती एक धाव, धाव संख्येत वाढ, हलकीशी वाढ, धाव संख्या झाली 28, जिंकण्यासाठी अजून 70 धावांची गरज। उत्कृष्ट पद्धतीने कटवलेला चेंडू, त्यावरती पाहूया काय होतं, झेल सुटलेला आहे तिथं, धावसंख्येत थोडीशी वाढ, धावांचा पर्वत, जिंकण्यासाठी अजून 69 धावांची गरज। मारलेला चेंडू, त्यावरती झेलबाद, मला वाटते मंगेश शिंदे यांनी 2 षटकांमध्ये 4 विकेट्स घेतल्यात। अतिशय उत्कृष्ट पद्धतीची गोलंदाजी मंगेश शिंदे यांची। पुढचा चेंडू मंगेश ऑन फायर आणि त्यानंतर सिंगल घेण्यात यशस्वी तोरण संघाचे फलंदाज या ठिकाणी चोरशीची टक्कर देत आहेत राजगड संघाला। या दोन्ही संघांची जितकी स्तुती करावी तितकी कमीच आहे। एक संघ ज्यांना कोणी आतापर्यंत वाटलंही नव्हतं की फायनल पर्यंत येतील ते आज फायनलवर शिक्कामोर्तब करून बसलेत आणि दुसरा संघ जीवना पकेदारी यांनी दिलेल्या चॅलेंजनुसार त्यांनी पुन्हा एकदा फायनलमध्ये पदार्पण केलेलं आहे। दोन्ही संघांची जेवढी स्तुती करावी तेवढी कमी। पुढचा चेंडू निलेशांना डावरे, पाहूया काय होतंय। उत्कृष्ट अशा प्रकारे टोलवलेला चेंडू सीमारेषे पार चौकार। अतिशय सुंदर अशा पद्धतीने टोलवलेला चेंडू ऑफ साईडच्या दिशेने चौकार प्राप्त करतील या ठिकाणी तोरण संघासाठी। अशा प्रकारे टोलवलेला चेंडू गणेश मंगसे यांचे अतिउत्कृष्ट अशा प्रकारचे क्षेत्ररक्षण। एक धाव घेण्यात यशस्वी। पुढचा चेंडू राम यांचा, पाहूया काय करतायत। सुंदर अशा प्रकारे टोलवलेला शॉट, अटके पार षटकार। अजूनही तोरण संघ आशा सोडण्यासाठी तयार नाहीये। शेवटच्या क्षणापर्यंत तोरण संघ झंज देत राहिलाय। खरंच जेवढी प्रशंसा करावी तेवढी कमी आहे या संघाची। समर राम, पुढचा चेंडू हवाई फायर आणि रामच चेंडू खाली आणि झेल या ठिकाणी सुटलेला आहे पण रनआउट, रनआउटची या ठिकाणी विकेट राम यांना मिळेल आणि या ठिकाणी विजयावर राजगडचा झेंडा राजगड संघाने फडकवलेला आहे। या ठिकाणी आयपीएलचे विजेते आयपीएल पर्व तिसऱ्याचे विजेते राजगड संघ या ठिकाणी ठरलेले आहेत आणि राजगड संघाच्या सर्व खेळाडूंचे मनापासून अभिनंदन आणि तसेच तोरण संघाला ही शुभेच्छा येणाऱ्या पुढच्या पर्वांसाठी शुभेच्छा। इतर संघांनाही त्याचसोबत सिंहगड असेल सिंहगड रायगड आणि सगळ्या प्लेयरांनी आता पुढे यायचे आणि आपल्या आपल्या टीमच्या ग्रुपनुसार येऊन बसायचे। राजगड संघाने आपला जल्लोष संपून लवकरात लवकर यायचे, आपल्याला ट्रॉफी वाटप हे करायचे। या ठिकाणी निखिल भाऊ डावरे आपल्याशी आता माईकशी जोडले जातात। रासे प्रीमियर लीग पर्व तिसरे अतिशय सुंदर तऱ्हेने इथे साजरं झालं, त्याबद्दल प्रथमतः सर्व खेळाडूंचे मॅनेजमेंट आणि तसेच रासे
आरपीएलचे ऑक्शन मैनेजमेंट तसच बऱ्याचशा गोष्टी घडल्या आणि त्यानंतर हे अतिशय सुंदर पर्व झालं। तरी सर्व खेळाडूंचं अभिनंदन। तरी नुकतंच राजगड संघाने फायनल जिंकून आरपीएल पर्व तिसरं आपल्या नावावर केलेलं आहे, तरी त्यांचं अभिनंदन। हॅलो 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 सर्व खेळाडूंना विनंती आहे की त्यांनी स्थानापन्न व्हायचंय। याच्यामध्ये बोल, याच्यामध्ये बोल, इथे येऊन बोल ना, थोडंसं इथे येऊन बोल।